दिल्लीत तरुणी मोठे आणि लांब कानातले घालणे पसंत करतात. कोणताही सण समारंभ असो किंवा एखादे लग्न नाहीतर कार्यक्रम असो, कोणताही कपड्यावर हेवी कानातले घातले की आपला लुक खुलून येतो. इतकेच काय, पण मोठे कानातले घातले की इतर कोणतीही ज्वेलरी घातली नाही तरी चालते. मात्र हेवी कानातल्यांचा कानाला त्रास होणार नाही याची आवर्जून काळजी घ्यायला हवी. त्यासाठी शक्य असेल तर कानातल्यांना एखादा वेल लावणे, जेणेकरून कानावर कानातल्यांचा भार येणार नाही आणि आपण परफेक्ट लुक कॅरी करू शकू. वेगवेगळ्या प्रकारच्या मोठ्या कानातल्यामध्ये आपण एकदम हटके आणि स्टायलिश लुक मिळवू शकतो. नमस्कार, मी ऋषिका आजच्या ब्युटी कॉलमच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला कानातल्यांचे विविध प्रकार सांगणार आहे. झुमके. मागच्या काही वर्षांपासून झुमक्यांना तरुणींची बरीच पसंती असल्याचे दिसते. वेगवेगळ्या आकारातील आणि पॅटर्नचे हे झुमके आपला पारंपरिक लुक सेट करू शकतील. गोल्डन आणि सिल्वर रंगाच्या झुमक्यांबरोबरच ऑक्सिडाइज मोत्याचे असे वेगवेगळे झुमक्यांचे प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. एक झुमका किंवा एका खाली एक असे दोन किंवा तीन झुमके, त्याखाली एखादा मोती असेही छान खुलून दिसते. त्यामुळे आपण आपल्या ड्रेस प्रमाणे त्याला मॅचिंग असा एखादा झुमक्याचा प्रकार निवडू शकतो. आपल्याकडे काही ठराविक झुमक्यांचे प्रकार असायलाच हवे, जेणेकरून ऐन वेळी पटकन ते घालता येऊ शकतात. स्टोन किंवा डायमंड. हल्ली डायमंड मध्येही कानातल्यांचे बरेच प्रकार उपलब्ध असतात. तुम्ही एखाद्या पार्टीला किंवा नाईट फंक्शनला जाणार असाल तर रात्रीच्या वेळी असे कानातले मस्त दिसतात. रात्री डायमंड किंवा खडे चमकत असल्याने तुमचा पार्टी लुक परफेक्ट होईल. या कानातल्यामुळे आपण अगदी लाईट मेकअप केला आणि इतर काही ज्वेलरी कॅरी केली नाही तरी सगळ्यामध्ये उठून दिसू शकतो. मात्र हे कानातले घेताना ते खूप जास्त चमकणारे आणि जड असतील असे घेऊ नका. एखादा पार्टी गाऊन किंवा घागरा यावर हे कानातले अतिशय सुंदर दिसतात. इमिटेशन ज्वेलरी. इमिटेशन ज्वेलरी मध्ये हल्ली बाजारात बरेच प्रकार पाहायला मिळतात. अगदी मण्यांपासून ते वेगवेगळ्या धाग्यांचा वापर करून केलेले हे कानातले घातल्यावर उपस्थितांचे तुमच्याकडे लक्ष जाते. ही ज्वेलरी दिसायला आकर्षक असल्याने प्रसिद्ध अभिनेत्रींपासून ते अगदी सामान्य तरुणींपर्यंत सगळेच या ज्वेलरीला प्राधान्य देतात. यामध्ये विविध रंगाचे पर्याय उपलब्ध असल्याने आपण आपल्या कपड्यांच्या रंगानुसार कानातले घेऊ शकता. या कानातल्यावर एखादी बिंदी किंवा हातात एखादे ब्रेसलेट घातले तरी छान दिसते. मोत्यांचे पारंपारिक दागिने. मोती हा मागील अनेक वर्षांपासून तरुणी आणि महिला वर्गात आवडीचा प्रकार आहे. काठापदराची साडी असो किंवा कॉटनची साधीशी साडी, मोत्याचे दागिने सगळ्यावर अतिशय उठून दिसतात. मोत्यांच्या पारंपारिक पुड्यापासून ते मोठमोठ्या झुमक्यांपर्यंत अनेक प्रकार पाहायला मिळतात. बारीक मोत्याचे झुमके किंवा अगदी खांद्यापर्यंत येणारे कानातले तुम्हाला छान लुक देतात. यामध्ये पेस्टल रंगाचे बरेच पर्याय उपलब्ध असले तरी पारंपारिक मोती रंगाला महिला वर्गाची जास्त पसंती असल्याचे दिसते. तुम्हाला ब्युटी संदर्भात काही टिप्स हव्या असतील तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. सोबतच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.